नमस्कार, माझं नाव आहे शुभम लांबट आणि मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करताय सोना शुभ चॅनल मध्ये। तर आज आपल्या ठिकाणी आलेले आहे महंत श्री शिवलक्ष्मी आईसाहेब आणि संजय झारती सर। तर आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहे। त्यांच्याबद्दल काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला अजूनपर्यंत माहिती नाही आहे, त्या आपण काढून घेणार आहे। मला ऐसे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की किन्नर बनण्याच्या आधी तुमची लाईफस्टाईल कशी होती, मग त्याबद्दल थोडं जाणून घ्यायचं आहे। आणि जसं की तुमची शाळा कॉलेजेस यामध्ये तुमचे जे काही मस्ती वगैरे आहे ते सगळं मला माहिती करून घ्यायचं आहे। तर चला तर मग बघूया त्यांची काय मत आहे यावर। ठीक आहे, चला। नमस्कार, शुभम सरांनी ओळख करून दिल्याप्रमाणे मी तुमच्या सर्वांची लाडकी शिवलक्ष्मी अर्थात क्वीन ऑफ युअर हार्ट लक्ष्मी संजय झालते। आज मी आलेले आहे सोनाशू ब्लॉगच्या या नवीन भागामध्ये आणि माझ्या आयुष्यातल्या काही अनसुन्या आणि लोकांना न माहिती असलेल्या गोष्टींसाठी शुभम सरांनी इथे मला बोलवलंय। सर, शुभम सर, तुम्ही विचारल्याप्रमाणे किन्नर बनण्याच्या आधीचा जीवन प्रवास, तर या ठिकाणी मी पहिल्याच प्रश्नाला तुम्हाला असं म्हणेन की किन्नर हा काही बनण्याचा विषय नसतो। खरं तर किन्नर ही एक मानसिकता असते आणि बनण्याच्या आधी किंवा नंतर अशा कुठल्याच पद्धतीची दुविधा मनस्थिती आमच्यामध्ये नसते, कारण ऑलरेडी परमेश्वराने आमच्यामध्ये काही हार्मोनल चेंजेस करून पाठवलेले असतं की ज्याच्यामुळे आपोआप मनामध्ये ती भावना उद्विग्न होत चालते, प्रज्वलित होत चालते। आणि ती प्रज्वलित झालेली भावना जेव्हा प्रखर असं दिव्याचं स्वरूप घेते, वातीचं स्वरूप घेते, दिवा बनते, तेव्हा जी वात तयार होते आणि जो प्रकाश पडतो ना, तो असतो खरा किन्नर। आणि तेव्हा लोकांना आमच्या उठण्या बसण्यातनं, हावभावातनं, चालण्यातनं, बोलण्यातनं किन्नर आहे हे कळतं। आणि खरं तर किन्नर ही देवश्रेणीमधल्या चतुर्थ श्रेणीमध्ये मोडणारी प्रजाती आहे असं मी म्हणेल। आणि प्रजाती यासाठी म्हणेल की देव, दानव, गंधर्व आणि मग किन्नर। देवांपर्यंत पोहोचण्यासाठी दानव आणि गंधर्व अपूर्ण पडत असल्यामुळे देवाचे सेवेकरी म्हणून किन्नरांना ठेवलं गेलं आणि त्यानंतर पुढे ते जे प्रार्थना करतात ती देवापर्यंत लवकर पोहोचते या अनुषंगाने किन्नर शब्दाचा उल्लेख केला जातो। आणि मी ज्या आयुष्यामध्ये जगले, पुरुषी आयुष्यामध्ये, देवाने जन्म तर एक पुरुष म्हणून दिला होता, पण तो पुरुषी जीवन जगत असतानाचा जो काळ होता त्यामध्ये माझं शरीर पुरुषाचं, परंतु माझ्या भावना स्त्रीच्या होत्या आणि तोच खरं माझ्या आयुष्याचा किन्नर बनण्याचा नवीन प्रवास होता। आणि शाळेतून या सगळ्या गोष्टी सुरू होण्यामागे गमती जमती अशा होत्या की मी शाळेत असताना साधारणतः तिसरी चौथीपर्यंत एक साधा तिडतिडा मुलगा, चष्मा लावलेला, इनोसंट बॉय आपण म्हणतो ना त्याला, तसा इनोसंट बॉय होता। आणि डान्सची आवड, भरतनाट्यम, कथ्थकची, तर त्यामुळेच मुलांमध्ये माझ्यासाठी एक वेगळी विशेषणे बनून गेली होती। आत्ताच्या कंडिशनमध्ये तुम्ही त्याला गोड, छक्का, मामू, बायल्या, आट्या असे शब्द वापरतात, मग तेव्हा आमच्या काळामध्ये असं काही वापरत नव्हते। आमच्या काळामध्ये फक्त बायल्या हा प्रचलित शब्द होता, नाहीतर मुलींमध्ये खेळणारे म्हणून भातुकली भातुकली असं चिडवलं जायचं। आणि ते चिडवत चिडवत मला ते थोडंसं मनाला लागायचं म्हणून मी माझ्या आईला येऊन सांगायची की मला शाळेत मुलं चिडवतात। माझी आई तेव्हा मला एक शब्द बोलली होती की जे आज हसतील ते उद्या तुला पाहण्यासाठी पहिल्या रांगेत बसतील। आणि तुमच्या समोर आहे शुभम सर की आज लोक, माझ्या बरोबरीची माझी शाळेतली मित्रमंडळी, मी समोरून जात असताना त्यांना फक्त मला पाहायचं असतं म्हणून ते माझ्या मागे मागे येतात। आणि तेव्हाचा काळ शाळेतला असतानाचा डान्स, मग ते डान्स करत असताना पहिला नंबर घेणे, दुसरा नंबर घेणे, निबंध, वक्तृत्व, आता जशी बडबड करते ना अशी बडबड शाळेत पण करायचे। आणि या बडबडीमुळे मी नॅशनल लेवलपर्यंत वक्तृत्व स्पर्धेला पण जाऊन आले। आणि यामुळेच की काय माझ्या आयुष्यामध्ये बोलत राहण्याची कला अजून वाढत गेली। आणि ही माझ्या शाळेतली सगळ्यात मोठी गंमत होती की या बोलण्यामुळे सागरची शिवलक्ष्मी होऊ शकली आणि लोकांच्या मनात राज्य करू शकली। आईसाहेब, तुम्ही जे आता मला सांगितलं त्याच्यावर माझं खरंच एक हॅट्स ऑफ आहे। आणि आता मी क्वेश्चन करणार संजय सरांना, म्हणजे ते मी त्यांना मी बाबा पण म्हणतो, तर त्यांना मला विचारायचं की तुमची आईसाहेबासोबत जेव्हा लग्न व्हायचं होतं तेव्हा तुमची लाईफस्टाईल कशी होती,
आणि तुमचे म्हणजे कॉलेजचं आणि शाळेसोबत जीवन कसं होतं, त्यातल्या काही गमती जमती मला सांगा का? नमस्कार. खरं तर हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर मी शाळेमध्ये शालेय जीवनामध्ये एकदम खुश होतो आणि 10वी 12वी एकदम आनंदात. आणि खरं तर मी सुरुवातीला 10वीमध्ये फेल झालो एक त्याच मॅटरमध्ये. आता त्यांनी सांगितलं मुलीच्या मॅटरमध्ये फेल झाल्यानंतर पासिंग रिझल्टचा निकाल आला. रिझल्ट घरच्यांना सांगितलं मी पास झालो. पास झाल्यानंतर 1 किलो पेढे मी पुण्या गावाला द्यावाला पण वाटले. आणि घरच्याला सांगितलं की मी आता कंपनीमध्ये जॉईन करतो. कंपनी ठीक आहे म्हणे घरच्या, ठीक आहे. 2 वर्ष असत 2 वर्ष असत लपवलं घरच्यापासून. आणि नंतर 10वी पास झालो. 12वी पास झाल्यानंतर मी हॉटेल मॅनेजमेंट केलं. हॉटेल मॅनेजमेंट झाल्यानंतर वापस हॉटेल मॅनेजमेंट सोडलं आणि लॉकडाऊनच्या याच्यामध्ये घरी आलो. घरी आल्यानंतर इथं रांजणगावला कंपनीमध्ये जॉब करता यांच्या टिकटॉकला यूट्यूबला व्हिडिओ बघायचो, कंटिन्यू लाईव्ह असायचो. सकाळ संध्याकाळ मी त्यांना एकच मेसेज करायचो, कसे आहेत, बरे का, जेवण झालं का, बरे घेतलं का, बस एवढंच मेसेज करायचो. आणि हो घेत ते कंटिन्यू मी त्यांना मेसेज केल्यानंतर अचानक टिकटॉक बंद झालं. युट्यूबला मी त्यांना सर्च केलं. युट्यूबला सर्च केल्यानंतर एक नंबर भेटला. नंबर भेटल्यानंतर व्हॉट्सअपला कॉल मेसेज करायचो, कसे बरं आहे का. ते रिप्लाय 6 महिने कंटिन्यू 6 महिने रिप्लाय करायचो, मेसेज करायचो, पण रिप्लाय आजपर्यंत डायरेक्ट लग्न करून घेतलं. रिप्लाय दिला नाही असं, आजपर्यंत रिप्लाय दिला नाही. एक दिवसच घरी गेलो. घरी गेल्यानंतर डायरेक्ट मेसेज केला, कसे आहेत, बरे का. डायरेक्ट तिकडनं कॉल मी डायरेक्ट कॉल केला. त्या कॉल म्हणजे बोलण्यासाठी, ह्या व्यक्तीला बोलण्यासाठी खूप खूप लोक तरसतात. तर मी घरापासून थोड्या दूरवरती अंतर गेलो. तर बोलायला लागलो शिवाय त्या काय करतात, त्याच्यामुळे शांततेत बाहेर गेलो. बाहेर गेल्यानंतर हा कुठून बोलताय एवढा मातृठाण. हा हा मातृठाण म्हणले. मी पण मनमाड जवळच राहते, मनमाड मध्येच राहते म्हणे. हो का. हा मग कट झाला फोन. मी घरी गेलो. घरी गेल्यानंतर रात्री 11 वाजेला कॉल आला, डायरेक्ट व्हिडिओ कॉल. त्याच्यामुळे त्यांचीच व्हिडिओ बघत होतो मी. रात्री 11 वाजेला व्हिडिओ कॉल आला. अचानक व्हिडिओ कॉल आल्यानंतर डायरेक्ट मी असं घाबरून गेलो. तर व्हिडिओ कॉल आल्यानंतर आम्ही कंटिन्यू मॉर्निंगला 5 वाजेपर्यंत व्हिडिओ कॉल वरती बोलत होतो. मग एकमेकाच्या मनपसंती काय आवडतं काय नाही सर्व बघितलं, ऐकून घेतलं, जाणून घेतलं. आणि सकाळी जेवण करायला अरे घरीच जेवण करायला घरी, महिला घास भरवला आणि डायरेक्ट लग्न करायला मागणी घरीच घेऊन. म्हणजे प्रपोज केल्यानंतर 2 महिन्यामध्ये मी त्यांची बायको होऊन त्यांच्या घरी पण. 6 महिन्याची कसर होती, 1.5 वर्षाची कसर होती. टिकटॉक वर आणि 6 महिने फक्त कंटिन्युअसली मला मेसेज यायचे. खूप कमाल. हा म्हणजे त्याला एकनिष्ठता म्हणतात ना, एकनिष्ठा आहेत ना. मला कंटिन्यूअस मेसेज करतो आणि मी मोबाईल असा घेऊन, म्हणजे सपोज आपण एखाद्या मुलाला, ठीक आहे ना, एखादा मुलगा असतो लपडेबाज, सो चेहऱ्यावर पाहून काही वाटलं नाही लपडेबाज असतो. पण मी सहज मोबाईल त्यांचा हातात घेतला, कुठला मोबाईल आहे तुमचा, सो त्यांचा मोबाईल मी घेतला. आणि मी सारखे त्या मोबाईल मधले सगळे जेवढे फीचर्स आहेत ना चेक केले, फेसबुक, इंस्टाग्राम, युट्यूब पासून, एसएमएसएस पासून, कॉल रेकॉर्ड चेक केले. एवढ्या सगळ्या कॉल रेकॉर्ड मध्ये फक्त मी एकटीच दिसायची. म्हणजे मला केलेले एकही मेसेज डिलीट केलेला नव्हता. 6 महिने केलेले मेसेज जसे तसे मोबाईल मध्ये आणि माझा एकही रिप्लाय नाही. एवढं स्वतःला एवढं हे वाटलं ना की यार, एखाद्या व्यक्ती गेल्या 1.5 वर्षापासून मला फॉलो करतोय आणि मी त्याला रिप्लाय करत नाहीये. आता इथे जसे म्हणजे ही जस्ट लाईक असं, सो ते माझ्या समोर आले ना त्यावेळी पण ते असे घाबरलेल्या अवस्थेमध्ये होते. आणि
जेवण झाल्यानंतर समोर बसून डायरेक्टली त्यांनी मला सांगितलं, म्हणजे हिम्मत बघा एखाद्या शिवलक्ष्मी आई साहेबांना संपर्क, म्हणजे ओ माय गॉड लोकांसाठी धक्का असतो. आणि अगदी माझ्या समोर बसून त्यांनी डायरेक्टली सांगितलं मला तू आवडतेस आणि तू माझ्याशी लग्न करशील का. आय जस्ट वंडर्ड ओ माय गॉड कसं काय होऊ शकतो. मग मी पण म्हटलं चला आता गोल गोल फिरूया. मग मी डायरेक्टली काय म्हणाली तू तुझ्या आई वडिलांना सांग, मी माझ्या भावाला बहिणीला सांगितलं रीत सर मागणी घालून माझ्याशी लग्न करणार असेल, नांदायला घेऊन जाणार असेल तर मी बिंदास तुझ्याशी लग्न करेन. वेडा निघाल ग हा खरोखर सर त्याने खरोखर आई वडिलांना घेऊन आले घरी माझ्या आणि माझ्या भावाला. माझा भाऊ किती तापट स्वभावाचं, माझ्या भावाला डायरेक्टली सांगितलं मी तिच्यावर प्रेम करतो मला तिच्याशी लग्न करायचं, तिचं तुम्ही तिला विचारून. मी काय म्हणून एखादा मुलगा मला लग्न करून घरी घेऊन जायला मागणी घालायला आला आई वडिलांना भावाला घेऊन होच म्हणावं लागलं. काही वेळ घेतला असेल हो आणि माझं मनही जिंकलं नाही. पण एक मी बोलणारच आता नेक्स्ट टाइम मी संजय सरांना सांगतो की त्यांना रिप्लाय करायचा, जर रिप्लाय नाही दिला मी व्हिडिओ पब्लिशच नाही करणार. माझ्याकडे भेटलो ना जसं भेटलो ना व्हॉट्सअपला अजून एकूण मेसेज मध्ये नाही नाही आता काही नाही. मी तुम्हाला ग्वाही देतो का जोपर्यंत यांनी रिप्लाय केला नाही तोपर्यंत मी संजय सर बघू काय होत नाही. व्हॉट्सअपवर बोलायची गरजच नाही पडली कारण त्यानंतर खरं नाही सहज अशी बाहेर गेली तरी हाय आलो बघ हार्ट नसतं ते डायरेक्टली फोन आला का नाही हॅलो काय करती बायको अहो काय नाही कुठे जाणार आहे चार मिनिटात ग नाही ग तुझी सहज आठवण आली. आपण जर म्हटलं ना व्हॉट्सअपवर का बरं बोलायचं नाही माझ्यासोबत ते असं बोल बोल फिरत राहणार त्याच्यापेक्षा आपल्याला वाटतं बोला बघावर पण हा करताना पण बोलते मी भांडी घासताना पण यांच्याशी बोलते असं ते किती ते प्रेम आहे नजर नको लागायला. चला मग आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट भागामागे भागामध्ये, तोपर्यंत तुमचे मी अलविदा घेतो. तर तोपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. धन्यवाद. बोला 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 दोघांच्या लाईफ मधल्या ह्या छोट्याशा आणि एकदम थोड्याशा गोष्टी तुम्हाला ज्या आमच्या दोघांच्या आहेत त्या तुम्हाला माहीत नाही. सोना शुभ ब्लॉगच्या निमित्ताने तुमच्या समोर आमच्या आयुष्यातल्या त्या घडामोडी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहिती पडत आहेत. तर अजून गोष्टी माहिती पडायच्या आहेत, सो त्या बघण्यासाठी तुम्ही भेटा पुढच्या एपिसोडमध्ये. आता सध्या नवीन व्हिडिओसाठी सोना शुभ ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. बाय बाय.